तर आपण बघणार आहोत सर्वात शेवटी फायनल अकाउंट ऍडजस्टमेंट अँड देअर डबल इफेक्ट्स, म्हणजे कोणत्याही ऍडजस्टमेंटचे दोन परिणाम होत असतात. एक परिणाम डेबिटला झाला तर दुसरा परिणाम कुठं होत असतो, क्रेडिटला होत असतो. तर एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती परिणाम असतात, दोन परिणाम असतात. तर या ठिकाणी बघू, क्लोजिंग स्टॉक ही एक अत्यंत महत्त्वाची ऍडजस्टमेंट आहे, ती सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी विचारली जाणार आहे. तर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन परिणाम, एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला झाला तर दुसरा परिणाम कुठं होतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला होत असतो. म्हणजेच एक परिणाम क्रेडिटला झाला आणि बॅलन्स शीटची असेट साईड म्हणजेच कोणती साईड झाली, तुमची डेबिट साईड झाली. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एनी एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू करंट इयर बट नॉट पेड, असा खर्च जो खर्च केलेला आहे पण खर्चाचे पैसे अद्याप दिले नसतील, तर तो खर्च कुठे घ्यायचा. तर एक परिणाम ऍड टू रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस ऑन डेबिट साईड, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. एक परिणाम काय करायचा, खर्चामध्ये अधिक करायचा. म्हणजे एक परिणाम कुठे झाला, तुमचा डेबिटला झाला, तर दुसरा परिणाम लायबिलिटी साईड म्हणजे बॅलन्स शीटची कोणती साईड, लायबिलिटी साईड, याचाच अर्थ काय झाला, ती क्रेडिट साईड. म्हणजेच एक परिणाम डेबिटला तर दुसरा परिणाम क्रेडिटला. कधीही लक्षात ठेवायचं, डेबिट आणि क्रेडिट, या ठिकाणी क्रेडिट आणि डेबिट, म्हणजे एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स, वन इफेक्ट ऑन क्रेडिट साईड, सो अनदर इफेक्ट ऑन डेबिट साईड, वन इफेक्ट ऑन डेबिट साईड, अनदर इफेक्ट ऑन क्रेडिट साईड. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे अशा प्रकारचा खर्च जो ॲडव्हान्समध्येच पेड केलेला आहे, चालू वर्षाचा खर्च नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रीपेड. म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, या अकाउंटला फक्त आपण चालू वर्षाचे खर्च घेत असतो, त्यामुळे या ठिकाणी लेस करायचं, पुढील वर्षाचा खर्च काय करतो आपण, लेस करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस करायचा. दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथं सुद्धा एक घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजेच लेस म्हटल्यानंतर साईड मात्र सेम साईड ठेवायची. सेम साईड म्हणजेच काय, या ठिकाणी सुद्धा डेबिट साईड आपण लेस केलं, त्यानंतर दुसरी साईड इथं सुद्धा आपण डेबिटच घेतोय. म्हणजे लेस म्हटलं की डेबिट डेबिट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन्कम मिळालेलं आहे पण ते ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. जसं प्रीपेड एक्सपेन्सेस आपण ॲडव्हान्समध्ये पेड करतो त्याला प्रीपेड म्हणतात, जसं ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालं असेल त्याला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणतात. ते सुद्धा आपण लेस करतो. कुठून लेस करणार, इन्कम साईड, म्हणजे एक तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड, याच्यामधून लेस केल्या. लेस केल्यानंतर तिथून जे काही लेस करतो, क्रेडिट साईडमधून लेस केल्यानंतर दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या कुठे येणार आहे, लायबिलिटी साईडला येणार आहे. म्हणजे एक परिणाम झाला क्रेडिट साईडला, तर दुसराही परिणाम कुठे झाला, क्रेडिट साईडला. कारण आपल्याला आत्ताच सांगितलं गेलं आहे की या ठिकाणी क्रेडिट क्रेडिट म्हणजे लेस केल्यानंतर, डिडक्ट म्हणजेच काय, वजा, लेस केल्यानंतर आपण काय करतो, सेम साईड घेत असतो. इन्कम रिसिएबल, जसं आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होतं तसंच या ठिकाणी काय, इन्कम रिसिएबल आहे. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च केलाय पण पैसे दिले नाहीत. आता इथं इन्कम रिसिएबल म्हणजे काय, इन्कम आहे पण पैसे मिळालेले नाहीत, पण मिळणं आहे ती इन्कम आहे म्हणून आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. शक्यतो याचा समावेश कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत असतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आणि त्यानंतर दुसरा जो परिणाम होणार आहे तो बॅलन्स शीटची असेट साईड. असेट साईड म्हणजेच कुठली साईड, डेबिट साईड. आत्ताच सांगितलं आपण, ॲड म्हटलंय की दोन परिणाम होतात, एक परिणाम होतो क्रेडिट साईडला तर दुसरा परिणाम होतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला, म्हणजेच कुठली, डेबिट साईड. एक परिणाम डेबिटला, दुसरा परिणाम क्रेडिटला. ठीक आहे. डेप्रिसिएशन, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट, वी हॅव टू नोट डाऊन. डेप्रिसिएशन मीन्स परमनंट अँड ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. असेटमध्ये झीज झाली असेल तर ते आपण काय करतो, लेस फ्रॉम डेप्रिसिएशन ऑन रिस्पेक्टिव्ह असेट. आपण असेट साईडमधून काय करतो, लेस करतो. म्हणजे एक परिणाम आपल्याला काय झाला, डेबिटमधून लेस केला, आणि दुसरा परिणामसुद्धा सेम साईड, म्हणजे दुसरा परिणाम होतो तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजेच आत्ताच मगाशी नियम सांगितला होता तो म्हणजे डेबिट डेबिट क्रेडिट क्रेडिट. इथं पण डेबिटला घेतला, इथं पण डेबिटला घेतला. लेस म्हणले की
डेबिट डेबिट लेस म्हटलं की डेबिट डेबिट, ऍड म्हटलं की क्रेडिट क्रेडिट, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दुसरा जो भाग आहे तो म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण जर आपल्या पार्टनरला व्याज देत असेल, आपण म्हणजेच आपला फर्म भागीदारांना व्याज देतोय, म्हणजे भागीदारांचं इन्कम झालं, बिझनेसचा खर्च झाला, तो खर्च कुठे घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. एक परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, तर दुसरा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक परिणाम डेबिट साईड आणि दुसरा परिणाम कुठं होतो, क्रेडिट साईडला होत असतो. कोणत्याही ॲडजस्टमेंटचे दोन परिणाम, डेबिट साईड आणि दुसरा काय, क्रेडिट साईड. लेस केला असेल की तर सेम साईड, अदरवाईज डेबिट क्रेडिट ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे अगोदर इथं काय, बिझनेसचा खर्च आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटला म्हणजे बिझनेसचा खर्च आहे आणि पार्टनर्सची इन्कम आहे. पार्टनर्सचं काय केलं आपण, क्रेडिट केलं, आणि बिझनेसचं काय केलं आपण, डेबिट केलं अकाउंट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, म्हणजेच याचा अर्थ काय की आपण ड्रॉइंग दिलेली आहे पण कुणाला दिली आहे, बिझनेसला दिलेली आहे. मग या ठिकाणी बिझनेसचं काय झालं, इन्कम झालं, कारण बिझनेसचं काय तो इन्कम आहे, म्हणून तो इन्कम घेणं गरजेचं आहे. आणि पार्टनरचा खर्च आहे, तर पार्टनरचा खर्च असेल तर पार्टनरचा अकाउंट काय असणार आहे, डेबिट असणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, जेव्हा केव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट होतो तेव्हा समजायचा तो बिझनेसचा इन्कम आहे, आणि पार्टनरचा जेव्हा डेबिट होतो तेव्हा तो पार्टनरचा खर्च समजायचा आणि तो पार्टनर्स अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. इंटरेस्ट ऑन लोन, म्हणजे आपण काय केलेलं आहे की लोन घेतलेलं आहे आणि त्या लोनवरती आपल्याला काय करायचं, या ठिकाणी व्याज द्यायचं आहे. मग व्याज देत असताना आपण या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की व्याज हा आपला खर्च आहे. खर्च म्हणून कुठे येणार, तो डेबिट साईडला येणार. मग डेबिट साईडला येत असेल तर तो डेबिट साईडला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो परिणाम होणार आहे तो म्हणजे क्रेडिट साईड, म्हणजे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, म्हणजेच कुठली, क्रेडिट साईड, तो ॲड करायचा आहे. कशामध्ये ॲड करणार, इंटरेस्ट ऑन लोन ऑन लायबिलिटी साईड. लोनमध्ये काय करायचं आहे, इंटरेस्ट ऑन लोन म्हणून ॲड करायचं आहे. मग एक परिणाम डेबिट, दुसरा परिणाम क्रेडिट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी आपल्याला व्याज आपण काय करतोय, घेत आहोत. म्हणजे आपण गुंतवणूक केलेली आहे, गुंतवणुकीमध्ये काय करायचं, तर ॲड करायचं. ॲड करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की इन्कम आहे का लॉस आहे, तर इन्कम आहे. इन्कम म्हणून कुठे घेतलं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲड केली. आणि दुसरा परिणाम या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा. काय म्हणून घ्यायचा, की इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट घ्यायचा, कारण इन्कम आहे म्हणून. त्यानंतरचा जो परिणाम आहे, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर डॅमेज अँड इन्शुरन्स क्लेम ॲडमिटेड, रिसिव्ड झालं असेल इन्शुरन्सचं काय, क्लेम रिसिव्ड झाला असेल तर काय करायचं. तर या ठिकाणी एक परिणाम काय करायचा, फुल व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑफ क्रेडिट ऑन क्रेडिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे PCला काय करायचं, फुल व्हॅल्यू घ्यायची. आणि दुसरा परिणाम, एक परिणाम बॅलन्स शीटच्या, दुसरा परिणाम कुठे घ्यायचा, इन्शुरन्स क्लेम ॲडमिटेड ऑन असेट साईड. एक परिणाम बॅलन्स शीटच्या असेट साईडला, जेवढी काही रक्कम भेटली असेल ना, इन्शुरन्स क्लेम ॲडमिटेड म्हणून घ्यायची. आणि नंतर जो आहे दुसरा जो परिणाम आहे शेवटचा, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. जेवढं काय ॲक्च्युअल नुकसान असेल ते नुकसान घ्यायचं. आता ते घेत असताना एक उदाहरण दाखल जर सांगायचं झालं, तर समजा एकूण रक्कम आहे आपली 10,000 रुपयेचं नुकसान झालं असेल, तर 10,000 रुपयापैकी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून भेटले असतील समजा असं गृहीत धरून की 8,000 रुपये, तर ते बॅलन्स शीटच्या असेटला किती येणार आहेत, 8,000, आणि भेटले नाहीत किती, 2,000, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. म्हणजे सांगायचं उद्देश काय, की एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोनच परिणाम होत असतात. एक परिणाम झाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 10,000, आणि डेबिटला बॅलन्स शीटच्या असेट साईड म्हणजे डेबिट साईड, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड म्हणजे सुद्धा डेबिट साईड, तर या ठिकाणी ह्या डिवाईड झाला परिणाम. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये या ॲडजस्टमेंट लर्न केलेल्या आहेत.